हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या नॉमिनेशन सोहळ्यात आपण आहोत आणि रेड कार्पेटवर अशा सुंदर अटायरमध्ये आली तुमच्या सगळ्यांची आवडती दीपा परब चौधरी. आणि बघा वेगळे पण बघा, म्हणजे किती हे ट्रान्सफॉर्मेशन आहे दीपा, ते सगळ्या तिथे खूप सुंदर दिसतेस यार तू, खूप छान. मग अशी मी तिकडनं बघितलं तू रॅम्प वॉक करत होतीस, म्हटलं आहा काय कमाल दिसतेस. सो खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाले असतील ना मालिकेतल्या रोजच्या त्या लुकमधनं? आज काहीतरी ग्लॅमरस करून जायचं, हे ट्रान्सफॉर्मेशन किती पटकन ऍक्सेप्ट केलंयस तू लगेच? ठेवणीतली साडी होती काढली, हो अग, आणि जनरली अशा साड्या नेसणं होत नाही, म्हटलं जाऊयाच करूया. आता विचारणार होती की या स्टायलिंगचं क्रेडिट तू कोणाला देशील, पण मला कळलंय ठेवणीतली साडी आहे, बाकी सगळे त्यानेच घेतली आहे ही साडी, त्याच्यामुळे डेफिनेटली त्यालाच. पण एक 5-6 वर्ष झाली जी नेसली नव्हती मी. रेड कार्पेट आहे, नॉमिनेशन आहे आणि मालिका सुरू झाली काही महिन्यांपूर्वी, सो कौतुकाची थाप असते ना पुरस्कार सोहळ्याला येताना. एक गोष्ट खूप पॉझिटिव्ह वाईब तुला देते, ती कोणती असते? एक तर 14 वर्ष नंतर आले, त्यामुळे असं खूप वाटलं मिळणार, नॉमिनेशन होणार आणि डेफिनेटली आय विल गेट इट. आणि कारण खूप पॉझिटिव्ह अप्रोच अश्विनीचा सुद्धा आहे आणि दीपाचा सुद्धा आहे, त्यामुळे मला वाटतं तू चाल पुढं, हे आमची टीम नावातच चाल पुढे, म्हणजे आम्ही सगळ्यांच्या पुढे जाणार. घरातून निघालीस त्या प्रिन्स काय म्हणाला आईकडे बघ? तो ॲक्च्युली छान दिसतेस मम्मा, हे असंच घालणार आहेस का, गळ्यात काही नाही का घातलं, पण छान दिसतेस, म्हणजे त्याचं एवढं बारीक लक्ष असतं. पण त्याला खूप बरं वाटतं, म्हणजे मी साधं नेलपेंट लावलं असेल तरी तर त्याला कळतं की लावलंय वा छान दिसतंय असं म्हणून. मध्ये दीपाताई कोणत्या प्रकारचा लुक तुला सगळ्यात जास्त आवडतं आणि कोणत्या प्रकारच्या लुकमध्ये तू खूप कम्फर्टेबल असते? मी कम्फर्टेबल सलवार कमीजमध्ये असते, जे घरी कम्फर्ट वेअर असते त्यात मला खूप आवडतं. इवन जनरली पण सेटवर जाण्या अगोदर वगैरे असं नोबडी कॅन रेकग्नाईज मी की ही दीपा आहे. मी इतकी म्हणजे बाजारात जाऊन पण भाजी आणि ह्या सगळ्या गोष्टी घ्यायला मला आवडतात, इतकं नॉर्मल लाईफ जगायला मला स्वतःला आवडतं. पर्सनल फेवरेट लुक असतो ना आपला जो खूप आवडतो, त्याच नोटवर साडी टिप्स काय देशील, स्टायलिंग टिप्स काय देशील? कारण तुझी ठेवणीतली साडी इतकी सुंदर असेल हे म्हणजे खरं तर मला खूप भारी वाटले बघून. सो साडीतलं स्टायलिंग टिप्स काय? डेफिनेटली मी कॉन्फिडन्स सांगेन, तुम्हाला छान साडी कॅरी करता यायला पाहिजे आणि जर तुमच्यात कॉन्फिडन्स असेल तर कुठलाही आउटफिट तुमच्यावर छान दिसेल. आणि साडी शेवटी ग्लॅमरस लुक हा साडीत आहे, इट्स इंडियन ब्युटी. छान दिसतेस पुन्हा एकदा, थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू धनश्री. या